स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। गत 2 दिवसांपूर्वी फलटण पंढरपूर रोडवर वडजल गावच्या हद्दीमध्ये एका भरधाव कंटेनरने 2 युवकांना उडवल्यामुळे त्यांचा जागेच मृत्यू झालेला होता। तरी अशा काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या विरोधात प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी यासाठी फलटण शहरासह तालुक्यामधील नागरिकांनी फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे मोर्चा काढत निवेदन सादर केले। यावेळी विविध मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली आहेत, पाहूयात। आज या ठिकाणी आपण आमिर आणि गणेश या दोन भावांसाठी असल्या रगरगत्या उन्हामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत। त्याचं एकमेव कारण की आपण सर्वजण आहोत, परंतु ते दोन बांधव आपल्या बरोबर नाहीत, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। याला कारणीभूत, माझ्या मते याला कारणीभूत प्रांत आणि तहसीलदार आहेत। माझ्यावर कारवाई करायची असेल या शब्दावर बिंदास्त पाटील साहेब तुम्ही कारवाई करू शकता, मागे हटणारा कार्यकर्ता मी नाही। कारण एवढ्या रात्रीच्या वेळेस या रोडच्या माध्यमातून लागणारे जे गौण खनिज आहे ते बेकायदेशीररित्या वाहतूक केली जाते आणि हा प्रांत आणि हा तहसीलदार झोपीचं सोंग घेतोय आणि या झोपीच्या सोंगामुळे या दोघांमुळं या दोन बांधगुळांमुळं अक्षरशः आमच्या घरातून आमचे दोन बांधव मेलेले आहेत, निघून गेलेले आहेत। आणि पहिली गोष्ट सांगायचं महत्वाचा मुद्दा एवढा की दोघेही निर्व्यसनी होते आणि त्यांचा बळी एका व्यसनाधीन माणसाच्या हातून गेलेला आहे। जर आपल्या या बारामती पुलावरती पोलीस प्रशासनाची एक चौकी आहे तर तुम्ही बघू शकता की येणाऱ्या जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत पाटील साहेब, तिथं तुम्ही तुमचे अधिकारी असतात। ज्या वेळेस एवढ्या रात्रीच्या गाड्या गौण खनिज असे वाळू असेल, मुरुम असेल, माती असेल अशी वाहतूक करत असतील तर तुम्ही गप्प का बसता? तुम्ही त्यांना अडवत का नाही? तुम्ही त्यांच्यावर कारवाई का करत नाही? जर त्या गाडीवर कारवाई झाली असती तर आज हे आमचे दोन बांधव आमच्यात राहिले असते आणि त्यांच्या बायका पोरावरचं जे छप्पर आहे ते तुटून गेलं नसतं। आज बघण्या म्हणजे इतकं बेकार परिस्थिती या दोन्ही कुटुंबाची आहे की सांगता येणार नाही। गणेश लोंढेचं कुटुंब त्याच्यावर अवलंबून होतं आणि आमिरचं कुटुंब ही त्याच्यावर अवलंबून होतं। जर याच दोन व्यक्तींचा या अपघातीमध्ये मृत्यू झालेला आहे तर त्यांच्या घरी आता वारस, त्यांचं घर कोण चालवणार, त्यांच्या सुखसुविधा त्यांच्या पोरांना कोण देणार? शिक्षण आहे, अनेक गोष्टी आहेत आणि त्या दोन माझ्या भगिनी ज्या आहेत त्यांच्यावरचं हे छप्पर जे आशाचं छप्पर असतं ते उडून गेलेलं आहे। याला कारणीभूत हा प्रांत आणि हा तहसीलदार हे दोघेच याला जबाबदार आहेत। माल घ्यायचा आणि गप्प बसायचं ह्या दोघांची ती थिअरी आहे। फक्त माल घ्यायचा, कुठलाही अधिकारी असेल, कुठलाही ठेकेदार असेल, त्याकडे माल घ्यायचा आणि गप्प बसायचं। मेलं तर मरू द्या, जगलं तर जगू द्या, ह्यांच्याशी काही घेणे देणे नाही, फक्त माल आला पाहिजेत। आणि या मालामुळं आज मस्तावलेले जे अधिकारी वर्ग आहे तो मस्तावलेला आहे। आणि एवढं मी या ठिकाणी बोलता बोलता सांगतोय की हे फलटण आहे, या रामाच्या नगरीत जास्त दिवस कुणाचं पाप चालत नाही, खालीच फेड करावी लागते साहेब, किड पडून मरतील ही दोघं। त्या माझ्या दोन्ही मा भगिनींचा, या दोन माझ्या भावांचा या ठिकाणी त्यांना आशीर्वाद त्यांना तळमळ लागणार आहे। या हा प्रांत शिवाजीराव जगताप आणि यादव तहसीलदार किड पडून मरतील एवढं या ठिकाणी मला सांगायचं आहे। आणि जे आपण या ठिकाणी मोर्चाला आलेला आहात तर मला अक्षरशः भारावून आलंय की आपल्या या ठिकाणी या बांधवांसाठी जरी दोन समाज वेगवेगळे असले तरी या फलटण नगरीमध्ये सर्व जातीसाठी लढणारे आम्ही सगळेजण आहोत या ठिकाणी। त्यामुळं आम्ही आजच्या आपल्या कार्यक्रमाचं अन्याय झालाय, अन्याय झालेला आहे या दोघांवर, जे अन्याय झालाय तो अन्याय प्रशासकांनी कशा की तिथले रस्ते बघून त्या पोरांचं दोघांचं काम एकदा अख्ख्या फलटक मध्ये चांगलं होतं। समीर त्यांच्या कामाचं आणि सगळ्या लोकांनी, एवढे लोक आम्ही सगळे आलो कशासाठी आलो की आज त्या माणसांनी माणसांसारखं काम केलं। आज त्यांनी शून्यातनं सगळं उभं केलंय, शून्यातनं उभं करून शासनाने त्यांना कुठेतरी त्यांचा न्याय त्यांना द्यावा। आणि सगळे आपले कार्यकर्ते जे आपण आलो कशासाठी आलो की त्यांना लहान लहान मुलं आहेत, लहान लहान मुलांचं त्यांनी सुद्धा, नेत्यांनी सुद्धा, महाराजांनी सुद्धा त्यांच्यावर थोडस लक्ष घालून रामराजांनी सुद्धा त्यांच्यावर बघितलं पाहिजे आणि त्यांच्या घरच्यांवर झालेला अन्याय हा थांबवला पाहिजे। हीच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय आणि आपण सगळ्यांनी एकत्र आला
ही सगळ्यात महत्त्वाची मुद्दे आहे की असं काय घडलं तरी कोण कुठलाय काय ही न बघता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जी माणसं चांगली होती त्यांनी कुठलं व्यसन केलं नाही कुठलं काय केलं नाही दोन्ही समाजाची दोन्ही माणसं असणारी शिकोरार पेठ मंगळवार पेठ एकत्र आली त्याला सगळ्यात सगळ्यांनी विचार केला पाहिजे की ही माणसं कशी होती आणि कशी दोस्ती केली तशाच पद्धतीने आपल्या पोरांनी वागलं पाहिजे आणि त्याच पद्धतीचं आपल्याला शासनाने सहकार्य केलं पाहिजे शासनाकडे आपली तेवढी मागणी आहे ती शासनाने आपली दूर करावी त्याच्यात रामराजांनी लक्ष घालावं हीच मला सांगायची ओके आमचे चव्हाण यांचं जे काम चाललंय त्यांचं जे नियोजन ते एकदम ढसाळ आहे संध्याकाळी 7 ते 7:30 काम बंद पाहिजे कोणखणीचे वाहने किंवा वाहतूक वाहताना तिथे त्यांची यंत्रणा लावणे ट्रॅफिकचा प्रश्न आहे तर यासाठी तुम्ही स्वतः लक्ष घालून त्या आर के चव्हाण ग्रुपमार्फत या दोन कुटुंबाला तात्काळ मदत झाली पाहिजे जर मदत उद्याच्या उद्या नाही झाली तर आम्ही उद्या त्यांचं काम बंद पाडू ही अशी घोषणा डायरेक्ट करतो आम्ही दोन्ही कुटुंबाच्या वतीनं बरोबर रोडच्या कामात सगळ्यांनी माझी पाय मलली जाते. स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ.